ज्या सगळ्यांची स्थिती रिव्ह्यू घेतल्या उपरांत म्हणजे सरकार काही निर्णयाचेर पावला. कारण आमी पळयता की आयज पर्यंत आमकां एकूय पॉझिटिव्ह केस मेळूंक ना, बरी गजाल आसा. आनी आमकां ती स्थिती मेंटेन दवरपाक जाय म्हणून काही आमकां हार्ड पावलां उचलची पडटा. आनी ताका सहकार्य सगळ्या लोकांची गरज आसा, ताका सहकार्य सगळ्या गोंयकारांची गरज आसा. आयज पर्यंत सगळ्या ह्या COVID-19 ह्या हेजेर लढाईत सगळ्यांनी सहकार्य केलां. आतां थोडो वेळ पयलीं हांव ऑल पार्टीज म्हणजे आज सगळ्या पार्टीच्या लोकांक आमी आफयले, नॉट ओन्ली द लॅजिस्लेटर पार्टी बट ताज्या व्यतिरिक्त गोंयांत ज्यो पॉलिटिकल पार्टी आसा तांकां सगळ्यांक इन्विटेशन दिल्लें, अपक्ष आमदारांकूय आफयल्ले. त्या सगळ्यां कडल्यान सजेशन्सूय आमी घेतल्या आनी सरकार ह्या निर्णयाचेर आमी पावल्या की आमी आज रातच्यान मिड नायटच्यान 31 मार्च पर्यंत अंडर द एपिडेमीक एक्ट 100% लॉकडाऊन आणि 100% कर्फ्यू. 31 मार्च पर्यंत 100% लॉकडाऊन, 100% कर्फ्यू. खंयसरूच कसलेच शॉप बंद चालू आसचे ना ह्या निर्णयाचेर पावला. बाकी फक्त ज्यो एमर्जन्सी सर्विसीस गोवमेंटाच्यो आशिल्ल्यो तितक्योच एमर्जन्सी सर्विसीस ह्यो चालू आसतल्यो. आमकां खबर आसा लोकांक खुबशे त्रास जातले, लोकांक खुबश्यो डिफिकल्टीज येतल्यो, त्यो आमी सगळ्यांनी म्हणजे हेल्था खातीर सहन करप हें अत्यंत गरजेचें आसा. कम्युनिटी ट्रान्समिशन आजून पर्यंत गोंयांत जावंक ना ह्या हातूंत आमी आसा. बट परत रिक्वेस्ट करता की वेगवेगळ्या भागांतल्यान येवन गोंयांत लोक रावल्या. काल आमी जो वॉट्सॅप नंबर काल डिक्लेर केलो, मोर दॅन 1000 मॅसेजीस त्या वॉट्सॅप नंबराचेर आयल्यो. पण भितरल्यो एप्रॉक्सिमेटली म्हणजे आमी म्हणटा 50% इज द मॅसेजीस वीच इज जेन्युन, म्हणजे वीच इज रिलेटेड टू द कोवीड. आनी ताजेर आमचे ऑलरेडी त्या वॉट्सॅप मॅसेजी वयल्यान आमी एक्टूय जाले, 100% आमी एक्ट जाले. आमकां भंय आसा परत परत सांगता हांव. आनी म्हजी रिक्वेस्ट आसा, म्हणजे सगळ्या गोंयकारांक हात जोडून रिक्वेस्ट आसा की घरांतल्यान कोणीच भायर सरचें न्ही, ही म्हजी रिक्वेस्ट आसा. सगळे त्रास सहन केले जाता बट हेल्था खातीर आमी ते त्रास सहन करप हें अत्यंत गरजेचें आसा. कारण आमी कम्युनिटी ट्रान्समिशन दिवचे न्ही, कारण लोक जे पुण्यातल्यान मुंबईतल्यान किंवा इतर स्टेटींतल्यान वेगवेगळ्या आमच्या सायडींतल्या कर्नाटक स्टेटींतल्यान आसतले ज्यांचे कदाचित कम्युनिटी ट्रान्समिशन जावं शकता, म्हणटा परत तो हेल्दी आसा हाजो अर्थ तो कोरोना व्हायरस ट्रान्सफर करचो ना, ट्रान्समीट करचो ना अशें न्ही. तर हेल्दी असलेल्या मनशा कडल्यान सुद्दां कम्युनिटी व्हायरस ट्रान्समीट जावं शकता. जेका आमी होम क्वारंटाईन म्हणून स्टॅम्प मारला, त्याने 100% घरांत रावकूच जाय. आनी जर तो रावना जाल्यार ताका बाय फोर्स पुलीस क्वारंटाईन करतले. आमी म्हटला की परत परत सांगता, गांवांतल्यान कोण येवन भायरसून येवन रावल्या ह्या 8 दिसांच्या भितर, 10 दिसांच्या भितर जे जे ह्या हांगासर आयल्या तितक्याय जाणांक होम क्वारंटाईन जावपाची गरज आसा. त्यांनी प्रायमरी हेल्थ सेंटरान वचूंक जाय, आपलो चेकअप करपाक जाय. आमी तांकां रायट्स दिला ते होम क्वारंटाईन स्टॅम्प मारतले. आनी जर रावंक ना तर आमी तांकां क्वारंटाईन होम क्वारंटाईन आमी तांकां ज्या पद्दतीची गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटर्स आसा थंय क्वारंटाईन करतले. लोकांक खबर आसा, अजूनय हांव सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता, तुमकां जो जो मनीस कळटा ह्या 8 दिसां भितर तो आयिल्लो आसा आपल्या गांवांत रावता, तुमी इन्फॉर्म करात. तुमी 104 इन्फॉर्म करात, 108 इन्फॉर्म करात, 100 नंबराचेर डायल करात, वॉट्सॅप नंबर दिला तेजेर सांगात. जेणे करून ताका क्वारंटाईन करप हें अत्यंत गरजेचें आसा, जेणे करून ताजी फॅमिली सेफ जातली. आमी पुराय आमच्या गांवांतल्या लोकांक गोंयांतल्या लोकांक वाचयतले. आमी जेन्ना म्हणटा की एक मनीस जवळपास एप्रॉक्सिमेटली 3 मनशांक हें ट्रान्समिशन दिवं शकता. आनी एट वीच इज एन ज्या वेगवेगळ्या पद्दतीत हांवें सगळे प्रकार ऑलरेडी एडवर्टायज केले, आमी सांगपाची गरज ना. बट हाज्या पासून जर आमी सावध रावतले आसत जाल्यार आमकां सेम तोच उपाय आसा. त्या खातीर हें अत्यंत सामकें गरजेचें आसा. आमी COVID-19 हाज्या खातीर सेपरेटली अकाउंट ऑलरेडी स्टेट बँक ऑफ इंडिया हातूंतल्यान ओपन केलो. आमकां COVID-19 खातीर जेंच्या जेंच्यांनी मदत करपाक जाय तो अकाउंट वॉट्सॅपाचेर तुमकां सगळ्यांक मेळटलो. ऑलरेडी सगळे मिनिस्टर्स हांच्यांनी आपली 1 महिन्याची सॅलरी COVID-19 हेज्या खातीर दिली. ऑलरेडी बाब सुवर्णा बाब बांदेकर हांच्यांनी आपलो पयलो चेक 15 लाख रुपयाचो COVID-19 हाच्या खातीर धाडून दिलो. VS डेम्पो श्रीनिवास डेम्पो हांच्यांनी आपलो मदत ऑलरेडी COVID-19 खातीर ऑलरेडी डिक्लेर केली. अजून म्हणजे वेदांता ग्रुप
विजयन अग्रवाल मिस्टर अग्रवाल हंचनी कोविड 19 तंजन अमाउंट डिक्लेअर करू ना बट तंजनी मेजर अमाउंट आपण कोविड 19 खातिर डिक्लेअर करता म्हटला आमचे सगळे आयएएस स्टाफ हंचनी एक पर्टिक्युलर अमाउंट हंचनी ऑलरेडी डिक्लेअर केली की आम्ही कोविड 19 खातिर दिता म्हणून ओके आम्ही ऑलरेडी हाय लेवल कमिटी ऑलरेडी डिक्लेअर केला पण नोटिफाय केला आम्ही हाय लेवल कमिटी हाज्या फुडें विच इज अंडर माय चेअरमॅनशीप जे जे निर्णय जे जे डिसिजन घेऊन जाय कॅबिनेट हॅड गिवन द फुल पॉवर फॉर द हाय लेवल कमिटी टू टेक द डिसिजन म्हणजे सगळे पॉवर्स जे असा हाय लेवल कमिटीक दिल्या आणि त्यानुसार आमची हाय लेवल कमिटी ह्याच्या फुडें ऍक्ट जातली आमकां खबर आसा वेळच्या वेळी वेगवेगळ्यो डिफिकल्टीज वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे येत रावतले आमकां फुडले कितलेशेच दीस हातूंतल्यान आमकां सर्वायव जावपाक जाय हातूंतल्यान आमकां फुडें वचपाक जाय आनी ताच्या खातीर आमी म्हटलां की डेली अपडेट्स जो आसा तो तुमकां बाय व्हिडियो मॅसेजिंगांतल्यान दिलो वयतलो आयज पर्यंत आमचे कडेन लास्ट 3 दीस एकूच 3 दीस जे सिरियस पेशंट आशिल्ले बट दे आर इन वेल बऱ्या कंडिशनांत आसा दे आर रिकवर्ड हाजो अर्थ की आमच्या मेडिकल टिमी कडल्यान उलयल्या उपरांत दे खूब मोठ्या प्रमाणात त्यांच्यात रिकवरी आसा सो दॅट ते पॉझिटिव्ह असू शकना असं त्यांचं म्हणणे आसा गैरसमज लोकांनी पसरचो न्ही बरेच जण गोयातल्या गावांत वेगवेगळ्या पद्धतीचे रुमर्स गैरसमज पेशंट पॉझिटिव्ह असा हेका ज्या वॉर्डात ॲडमिट केल्या लोकांनी हजेर कोणीच विश्वास दवरचो न्ही प्रत्येक गोष्ट हा असतो हेल्थ मिनिस्टर असतो हे मॉनिटर करता आमचे ऑल आयएएस स्टाफ सेक्रेटरी हेल्थ अवर डीन हे प्रत्येक गोष्ट मॉनिटर करता आमकां लोकांच्या आरोग्याची काळजी असा ताज्या खातीर अननेसेसरी जे वेगवेगळे रुमर्स पसरले वयता तेजेर कोणीच विश्वास दवरचो न्ही आमी पर्सनली मॉनिटर करीत आसा आमकां शेवटी लोकांच्या हेल्थाची काळजी आसा आमी ताज्या खातीर वेगवेगळी प्रोविजन हेल्थाच्या बाबतीत जी जी करपाक जाय होम क्वारंटाईन करपा खातीर हॉस्पिटलाची वेगळी इवन दो वेंटिलेटर्स एडिशनल वेंटिलेटर्स आमी ऑलरेडी ऑर्डर केले आमी ऑलरेडी वेंटिलेटर्स हे मागयल्ले आसा हांव फक्त इतकेंच सांगूं सोदता हेल्थाच्या बाबतीत आमी रुटीन ओपीडी ह्या सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरांतली बंद केल्या रुटीन कोणी आपलो प्रेशर तपासपाक बेश्टोच जोर येयला हेणें हॉस्पिटलांनी येवचें न्ही कॅज्युअलिटी चालू आसतली जेका आमी म्हणटा एमर्जंसी ट्रिटमेंट अत्यंत कोणाक ॲक्सिडेंट झालो खूप सिव्हियर पोटांत दुखता सिव्हियर गजाली आसा त्याच गजाली खातीर प्रायमरी हेल्थ सेंटर आनी बाकीच्या हॉस्पिटलांनी येवचें बाकीच्या रुटीन ट्रिटमेंटा खातीर लोकांनी सहसा हॉस्पिटलांनी येवपाचें बंद करचें अशें म्हाका दिसता ओके आमी सगळ्यां कडेन उलयल्या उपरांत मेजर गजाल जी आमच्या लक्षांत आयल्या इज लोकांचो 2 दिसांच्या उपरांत की लोकांक सप्लाय कशा पद्दतीत जातली मिल्क सप्लाय कशा पद्दतीत जातली हाजी चिंता आमकां आसा सरकाराक हाजी चिंता आसा बट अशा वेळार सुद्दां सरकाराक सगळ्यांनी सहकार्य करपाची गरज आसा आमचे अंडर कलेक्टर मामलेदार हेज्या टीम जी आसा ही मेकानिजम फायनलायज करतले इन एमर्जंसीत लोकांक ग्रॉसरी आयटम्स कशा पद्दतीत सप्लाय करप हाजेर आमचो विचार विनिमय सुरू आसा आमी कदाचीत फाल्यां परवा पर्यंत हेजेर एखादें सिस्टीम जी आसा ही फायनलायज करतले आमी जेन्ना म्हटलां की स्ट्रिक्टली एक सुद्दां शॉप हे उगडें आसचें ना इवन दो फॉर द मिल्क सप्लायर आमी शॉप ओपन आसचें न्हू म्हटल्यार 100% शटडाऊन कारण सोशियल जेका आमी म्हणटा सोशियल डिस्टन्सींग हे जर मेंटेन करतले जाल्यारूच कम्युनिटी ट्रान्सफरसींग जावचें ना आमी जेका 2 फुटाचे डिस्टन्स 1 मिटराचे डिस्टन्स हे मेंटेन करप म्हटलां कारण आज जेन्ना मार्केट ओपन जालें आनी ज्या पद्दतीन मार्केटांतली रश पळयली आसत जाल्यार लोकांनी खरें सोशियल डिस्टन्सिंगाचें जें पालन करपाक जाय आसलें तें लोक करिना लोकांक हेजी सिव्हिरिटी आजुनूय लक्षांत येना म्हाजी कळकळीची विनंती आसा आमी इटली चायना सारकिल्ले देश पळयले ती परिस्थिती गोंय राज्याचेर येवची न्ही भारत देशाचेर येवची न्ही डे बाय डे कोरोना व्हायरसचे पेशंट हे वाडत आसा देशांत वाडत आसा आमी जेका म्हणटा पर डे ऑन एन एवरेज 30 ते 40 पेशंट वाडटा पर डे हेजी सिव्हिरिटी आमच्या गोंयकारांच्या लक्षांत येवपाक जाय त्या खातीर आमी शेवटी आमकां नुस्तें दूद जेवण ह्योच गजाली म्हत्वाच्यो न्ही जगपा खातीर गरजेच्यो आसा बट त्यो अत्यंत म्हत्वाच्यो न्ही आमकां ज्यो मेळपाक जाय त्या सिस्टमींतल्यान त्यो मेळच्यो पण आमी सोशल डिस्टन्सींग किंवां काही गजाली आमकां फॉलो करच्यो पडटल्यो स्ट्रिक्टनेस हाडची पडटली गव्हर्मेंट हेजेर वर्कींग करता गव्हर्मेंट हेजेर इन प्लॅन आसा वेळच्या वेळी ते तरी अपडेट केले वयतले आमी आतांच्या घडीक फक्त म्हाका दिसता म्हणजे 1 दिसाचो ओपन दिल्या उपरांत गोंयकारांच्या प्रत्येकाच्या घरांत गरजेच्यो वस्तू आसतल्यो त्यांनी गरजे शिवाय भायर सरचो न्ही पुलीस आडयतले पुलीस अंडर एपिडेमीक ऍक्ट ते ऍक्ट जातले
हांव परत सांगता, एपिडेमीक एक्टाच्या सकयल ते एक्ट जातले. काही फार्मास्युटिकल्स कंपनीक आमी अलाव केल्या, तांच्यांनी परमीट केल्या, बट विथ द परमिशन ऑफ सेक्रेटरी हेल्थ. कारण थंयसरूय आमच्या लक्षात आयले काही काही कर्नाटक आणि महाराष्ट्र या बॉर्डरी वयल्यान काही लोक त्या फार्मास्युटिकल्स कंपनीच्या कामांक येतात, तांकां सुद्दां त्या कंपनीनी अलाव करचे न्ही हे आमचें म्हणणें आसा. काही फार्मास्युटिकल कंपनीनी फाटल्या 8 दिसां पयलीं भायल्या राज्यांतल्यान येयलेले लेबर आसतले, तांकां जर आमी परमीट केलें जाल्यारूय ट्रान्समिशनचे चान्सीस आसूं शकता. आमी सेक्रेटरी हेल्थाक सांगलां की इट वेरीफाय करात की कोणूच एखादो सुद्दां फाटल्या 8 दिसांक येयल्लो वो एखादो सुद्दां आमी म्हणटा लेबर, एखादो सुद्दां मनीस थंयसर कामांक अलाव करचो न्ही, ते वेरीफाय करचे पडटले. त्या खातीर फार्मास्युटिकल्स कंपनीनी सुद्दां सहकार्य करप हे अत्यंत गरजेचे आसा. ओन्ली आमी म्हणटा की बँक सिस्टीम फक्त ज्यो नॅशनलायज बँक जे ATMs चालू आसा खंय तरी फायनान्शियल क्रंचीस जावचे न्ही, तांकां फक्त आमी परमीट केल्या, ते बी रेस्ट्रिक्टेड परमीट केल्ले आसा. नॉट कॉपरेटिव्ह सोसायटीज, नॉट शेड्युल्ड बँक, तांचे ATM चलपाक जाय अंडर द गायडलायन ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री, त्यो फक्त अलाव केल्ल्यो आसा. ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज खंयचीच आसची न्ही, आपल्या घरा भायर सरचें न्ही, हांव परत रिक्वेस्ट करता. हॉस्पिटल स्टाफ जो आसा आमचो, गोवा मेडिकल कॉलेज आनी बाकीचे हॉस्पिटल्स, हांच्या खातीर आमी वेगळी ट्रान्सपोर्ट वेवस्था जी आसा ही वेगळी ट्रान्सपोर्ट वेवस्था आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक करपाक लायला. कारण इट इज एमर्जंसी, त्या हॉस्पिटल स्टाफ आयल्या शिवाय आमचे हॉस्पिटल चलूं शकना. त्या खातीर म्हजी म्हणजे फक्त हॉस्पिटल स्टाफा खातीर तितके आमी अलाव केल्ले आसा. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट स्टाफ, वॉटर सप्लायचो स्टाफ व तांच्या कार्ड सिस्टीम जी तांच्या कडेन आसा तितक्याचेरूच चलतली. अदरवायज बँकींग आनी बाकी तांच्यांनी सगळ्यांनी कर्फ्यू पास कलेक्टर इश्यू करतो, घाई करपाची गरज ना. हेड ऑफ द डिपार्टमेंट तांचे अलाव करतले. बाकीचे कोण जे प्रायवेट आसात जांकां खरोखरूच चलपाक जाय आसात, मिडियान सुद्दां कर्फ्यू पास घेवपाची आत्तां गरज ना. तुमकां जांकां मूव जावपाक जाय फाल्यांच्यान, तांकां लिमिटेड तांच्यांनी घरा कडेन बसून काम करचें, मिडियानूय बी शहरांत भोंवचें न्ही. म्हजें सरळ म्हणणें आसा, फोटोग्राफी करपा खातीर, न्यूज घेवपा खातीर भोंवचें न्ही. तुमकां व्हिडियो मॅसेजींतल्यान न्यूज दिली वयतली. आमी कन्सर्न आमचे पुलीस डिपार्टमेंट आसा, तांकां व्हिडियो मॅसेजीस किंवां फोटोग्राफ्स तुमकां अपलोड करपाक लायता. त्या खातीर तुमी सुद्दां कोणीच कर्फ्यू पासा खातीर कलेक्टरा कडेन वयचें न्ही, विथ द स्पेशल परमिशन्स फक्त एमर्जंसीन जांकां जांकां गरज आसा अशा थोड्याच लोकांक कर्फ्यू पासीस दिले वयतले. त्या खातीर फाल्यांच्यान सगळ्या जाणांक पुलीस वेगवेगळ्या नाक्याचेर आडयले वयतले. आज रातच्यान आमी हे कर्फ्यू 100% कर्फ्यू अंडर एपिडेमीक एक्ट लागू करता. त्या खातीर तो फॉलो करप हे सामकें आमी जेका म्हणटा की गरजेचें आसा. गोयच्या हेल्थाच्या अनुसार सगळ्यांनी सहकार्य करप, आमी सोशल डिस्टन्स म्हणजे अवॉयड करप किंवा कम्युनिटी ट्रान्समिशन पास ऑन जावपाक न दिवप हो जेका उपाय आसा. आमच्या राज्यात काही लोक जे येऊन रावल्या ते कम्युनिटी ट्रान्समिशन दितले ह्या गोष्टीचो आमकां भय आसा. ती गोष्ट जावपाक जायना म्हणून आमी सगळ्यांनी अलर्ट जावपाक जाय. आमी ऑलरेडी गोवा पोलीस एडवायजरी जी आसा, वीच इज एन अलर्ट एडवायजरी फॉर द अलर्ट अगेन्स्ट लिवींग हावज, आमी इश्यू करता. ऑलरेडी पुलीस हाजेर एक्ट जातले, ओके. आनी हाजेर वेगवेगळे आमी नंबरूय दिल्या, अलर्ट अगेन्स्ट लिवींग हावज म्हण आमी आमचे पुलीस डिपार्टमेंट हे इश्यू करता. ताज्या अंतर्गत कोणीच घरा भायर अननेसेसरी, इवन दो फॉर मेडिकल ट्रिटमेंट सुद्दां गरज नासतना भायर सरचें न्ही म्हटलां आमी, ओके. ताज्या खातीर आमी ऑलरेडी म्हणजे तांचो 100 नंबर डायल आसाच, ते 104 100 108 112 हे सगळे नंबर जे आसा पळय न्ही, हे रिपोर्ट COVID-19 क्लासीस हाज्या खातीर करता. 104 एखाद्या वेळी कॉल एकदा महाराष्ट्रांत लागता कारण इट इज ऑल इंडिया नंबर आसा. तुम्ही 108 नंबरूय हो यूज करपाक शकता. आमी व्हॉट्सॲप नंबर जो दिला ताजोय नंबराचो वापर करपाक शकता. सगळ्या लोकांनी म्हणजे लॉकडाऊन 100% एका सहकार्य करप गरजेचे आसा. आणि हे लॉकडाऊन जर आम्ही 31 मार्च पर्यंत 100% पाळे जाल्यारच आम्ही सेफ उरू शकता. कोरोना व्हायरस हे समजू नकात, परत हांव सांगता सगळ्या गोंयकारांक कळपा खातीर सांगता, अशें समजू नकात की कोरोना व्हायरस गोंयांत ना म्हणून. कोरोना व्हायरस गोंयांत आसा, फक्त आयज पर्यंत पॉझिटिव्ह येवंक ना. कदाचित म्हणजे आमी म्हणटा त्या प्रमाणे
इम्युनिटी कमी असलेल्या वेगवेगळे कारणं असतात, म्हणजे कदाचित तो पॉझिटिव्ह येऊंक ना, आमकां इम्युनिटी कमी असलेल्या मनशा कडेन तो ट्रान्समिट जावंक ना, ट्रान्सफर जावंक ना आसतलो म्हणून कदाचित एखादी दुसरी पॉझिटिव्ह केस आमकां मेळूंक ना. हाजो अर्थ आमी पुराय म्हणजे मोकळीक सोडल्या म्हणटा उपरांत सगळीं मोकळीक मेळटली ना, सरकारान उचललेल्या कडक पावलांक सगळ्यांचे सहकार्य गरजेचे आसा. ओके, आमी परत म्हणजे पुलीस एक्ट जातले, आमचे बाकीचे डिपार्टमेंट एक्ट जातली, आनी 100% लॉकडावन त्या खातीर परत म्हणजे आनी जो होम क्वारंटायन जायना ताज्या बाबतीत 100% पुलीस एक्ट जातले. होम क्वारंटायन आसतलो, स्टॅम्प आसतलो, मनीस तुमकां भायर दिसता आसत तुमी इनफॉर्म करात पुलीस, ताका गोवमेंटाची क्वारंटायन सेंटर्स आमी आयडेंटिफाय केल्या नॉर्थ आनी साऊथ वेगवेगळ्या जाग्याचेर, थंय तांकां होम क्वारंटायन तांकां गोवर्मेंटान जे क्वारंटायन सेंटरांनी आमी सगळे जाण क्वारंटायन करून दवरतले. कितें विचारपाक जाल्यार विचारपाक शकता. चेक पोस्टाचेर 100% चेक जाता आतां पर्यंत, काही जाणांक फक्त सोडलेले जांच्यो टिकेट्स आशिल्ल्यो फ्लायटाच्यो त्यो चेक केल्या डेप्युटी कलेक्टरांनी आमच्या कन्फर्म केला आनी तेन्नाच तांकां सोडल्या. कारण काल आमी जेन्ना स्टोरी रन केली की पीपल आर कमिंग इन टू द स्टेट टू पुट फ्युअल, कारण थंय चड आसता कर्नाटकान आनी हांगा कमी आसा. सो आमी स्टोरी रन केली, आफ्टर दॅट कलेक्टरान आमच्या रिपोर्टराक आपोवन ताका थ्रेटन केलो की वी वील अरेस्ट यू अँड वी डिडंट गेट एनी. किदें रन केलें तुमी? किदें म्हटलें तुमी? आमी स्टोरी रन केली की कर्नाटकांतल्यान गाडयो पास जाता वीथ विज्युअल कार्स अँड बायक्स, अँड आफ्टर दॅट कलेक्टर हॅज कॉल्ड अवर रिपोर्टर अँड थ्रेटन्ड हीम दॅट ही वील अरेस्ट हीम बिकॉज ही हॅज नॉट रिसिव्ह एनी ऑर्डर्स दॅट प्रायव्हेट व्हिकल्स आर नॉट अलाउड. सकाळीच ताका आपयला आणि जर किदें तशें झालं पोलीस हॅज थ्रेटन्ड हीम की आमी तुका अरेस्ट करतले. इज दीस द वे टू बिहेव विथ द मिडिया? चुकीचे आसा, हांव परत सांगता तुका, हांव जे कितें जालां तितून इन्क्वायरी करता. इनकेस हांव परत मिडिया खातीर सांगता, म्हाजो ओल्ड नंबर 9765599209 फूल टायम चालू आसा, म्हाजो वॉट्सॅप नंबर चालू आसा, हांव पर्सनल मॉनिटर करता, बंद ना दोनी. इनकेस कोणायकू जरी स्वता म्हाका दिवपाचे आसात COVID-19 बाबतीत कितेंय इन्फॉर्मेशन कसलेय बाबतीत आसात, तुमी डायरेक्टली म्हाका टॅक्स्ट SMS धाडीत चड बरें वॉट्स SMS-च्या पेक्षा तुम्ही म्हाका धाडू शकता. बट डायरेक्ट एक्शन जी आसा ही जातली. CM ऑफीस 24/7 CM ऑफिसान पूर्ण वेळ 24 तास आमचे ऑफिसर्स जे आसा पळय न्ही, हे 24 तास कामान आसतले. आमी चार म्हणजे जवळपास 12 जणांची टीम, 4-4 जणांची टीम 8-8 वरां काम करतले. CM ऑफिसातल्यान सगळ्यो गजाली ह्यो मॉनिटर केल्यो वयतल्यो. त्याच्या पेक्षा चड लोकांक क्वारंटाईन केला, म्हणजे आमी डायरेक्ट हॉस्पिटलांतल्यान क्वारंटाईन केले हे वेगळे, आता आमी 500 जणांक सुमार होम क्वारंटाईनूय केल्ले आसा. हांव एक्ट जाता तुवें सांगलेलं त्या विषयाचेर, हे तू खंयच्या म्हटल्या कलेक्टर? न्ही साऊथ नॉर्थ साऊथ कलेक्टर पोळ्या चेक पोस्ट. गोवा रजिस्टर्ड बसी महाराष्ट्रान आसा, हांव पुलिसेक एक्ट जावपाक लायता, आयच्यान बंद करपाक लायता. ज्या त्या खातीर आमी तुमकां मुद्दामून सांगले, हांव पर्सनली मॉनिटर करता, म्हाजे ऑफीस मॉनिटर करता, काही गजाली जर अशा पद्दतीन मीस जाता आसत जाल्यार आमकां बारीक सुद्दां गजाल सोडपाची ना, म्हणून हांवें तुमकां म्हटलां मिडिया कडल्यान सहकार्याची गरज आसा. तुमच्या जी जी गजाल लक्षांत येतली म्हणजे तुमी मिडियाक धाडच्या पयली ती म्हाकाय धाडची. आय वील एक्ट. हांव सांगता तुमी काही जाणांक हांव कर्फ्यू पासीस दिवपाक लायता, बट तुमी रश आयजूच थंयसर करूं नका. फाल्यांच्या दिसभरांतल्यान हांव कर्फ्यू तुमकां जे पर्टिक्युलर एक एक मिडिया चॅनलाक एक एक हेजो मेसेज हेजो आसा पयली कर्फ्यू पास दिवपाक लायता, पण रश करू नका आज, कारण आज आमची पुराय टीम जी आसा पयली, तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन जे आसा आपल्या कोणाक दिवचो किंवा गाडी नंबर जो आसा पयली वो तुम्ही ते ऍप्लिकेशन दिवन दवरात, हांव इश्यू करपाक लायता. एक मनीस एक हांवें इन्फॉर्मेशन काढली, एक मनीस जो आयल्लो जे ऑलमोस्ट तो सगळे प्रिकॉशन्स घेऊन आयल्लो, त्याचे एक वन फार्मास्युटिकल कंपनी दे आर वर्किंग ऑन वन फार्मास्युटिकल ड्रग. ओके, ताजे हांवें इन्फॉर्मेशन काढली, तो दिल्ली ऑलरेडी परत दिल्लीक गेलो.
अशो बऱ्योश्यो गजाली आसात ज्यो ज्यो रिपोर्ट जाल्यार तुमी दियात आमी तेका होम क्वारंटाईन करतात नाल्यार गव्हर्नमेंट क्वारंटाईन सेंटरांत व्हेल्या वयतले. आमी फक्त गोवा डेरीचे मिल्क कलेक्शन चालू उरतले, प्रोसेसिंग चालू उरतले आनी गोवा डेरीचो मिल्क जो सेंटर आहा तेज्या वयल्यान तो भुरग्यांक सगळी काळजी घेवची म्हटलें. आमी गोवा डेरीक सांगला, तेका सपोर्टूय दिला आनी तेणी जाता होम डिलिव्हरी करची हे आमी म्हटलेले आसा. आता आमी 100% क्वारंटाईन म्हटला, तुम्ही डिसाईड करपाचे. एसेन्शियल कॉमोडिटीज सप्लाय करपाच्या हेजेर गव्हर्नमेंट विचार करता. आज कलेक्टरांच्या बरोबर मिटींग चालू आसा. दोन दीस तरी एसेन्शियल कॉमोडिटी कोणाकूच गरज ना. ओके, त्याच्या खातीर आम्ही ह्या दोन दिसांच्या भितर आमचा प्लॅन येतो कशा पद्धतीत करपाची आणि तो सगळ्या जणांक, आम्ही सगळ्या आमदारांकूय विश्वासान घेतला या विषयान आणि सगळ्या जणांक आम्ही गव्हर्नमेंट सिस्टमीतल्यान सप्लाय केले वयतले. आज आम्ही तरी म्हटलं आज सांच्या उपरांत कायच ओपन असं ना, 100% बंद गोयात. आणि माझी परत एकदा सांगता, माझी कळकळीची विनंती असा आरोग्याच्या दृष्टीन, गोयच्या लोकांच्या दृष्टीन, आम्ही 100% बनांक सहकार्य करा. प्रॉब्लेम येतले, सगळे येतले, आमकां या सगळ्या माध्यमातून आमकां मात करपाक जाय आणि एका सगळ्या जणांक सगळ्यांचे सहकार्य जाय, 100% सहकार्य जाय. आमकां थोडोसो वेळ आमकां दूध मेळना जाल्यार आम्ही जगोंक शकतले, थोडोशे वेळ आमकां दोन दीस जेवणूय मेळना जाल्यार आम्ही जगोंक शकतले. पण आमकां खरें म्हणजे आमकां जो कोरोना व्हायरस ट्रान्समिट जावंक जायना हाज्या खातीर आमी, म्हाका दिसता हे गरजेचे आसा. त्या ते आमकां कोणी दूध मेळना, पेपर मेळना, आमकां तांदूळ मेळना जाल्यार कितें जातलें हे प्रश्न विचारचे न्ही. हा तेजी खबर आसा म्हाका, 3-4 दीस मनीस उपाशी रावंक शकना आमी कळटा, हे म्हाकाय कळटा. पण तेजेर गव्हर्नमेंट सिस्टम येतली त्या सिस्टमींतल्यान, त्या हांव परत परत सांगता, म्हाजी रिक्वेस्ट आसा सगळ्यांक की सगळ्यांचे सहकार्य गरजेचे आसा आणि ते करपाक जाय. आम्ही पळयतले की ज्या ज्या कलेक्टरा कडल्यान, ज्या मामलेदार ऑफिसान खंय गरज आसा, आमी आमी फुकट न्ही, आमी तेय म्हणटा तेका सिस्टीम आसतली. गव्हर्नमेंटा कडे स्टॉक आसा, चिंता करू नका. तेच सांगला, आमी सिस्टीम घालता न्ही जाग्यार, आमकां सिस्टीम जाग्यार घालपाकूय थोडोसो वेळ लागतलो. तेच आमी त्या बाबतीत सांगला, आमी आता व्हॉट्सएप नंबर काढलो, आमकां व्हॉट्सएप नंबराचेर कळपाक लागले सगळे. आमकां व्हॉट्सएप नंबराचेर आतां आयज कोवीड पेशंट खंय आसा, म्हणजे कोवीड इन्फेक्टेड स्टेटींतल्यान पेशंट खंय येयल्या हे व्हॉट्सएप नंबराचेर आमकां कळपाक लागले, पुराय गोंयभर कळपाक लागले. लोक तितके अलर्ट आसात, त्या खातीर आमी अशी सिस्टीम डेवलप करतात ज्या सिस्टमींतल्यान आमकां हेय सप्लाय करपाचे जे आसा पयली. मागीर तांदूळ आसतले, दाळ आसतली, तेल आसतले, आमी सगळ्यो अश्यो आरामातल्यो गजाली दिवपाक शकचे ना. बेजीक नेसेसिटी जी आसा ही दिवपाचे प्रोविजन आमी करतात. पळय एखादी फेरी बोट खंयसर बंद आसा, लोकांनी इतके बॅर करपाक जाय, देश खंयच्या हातूंतल्यान वयता हे पळोवपाक जाय, गोंय राज्य सगळ्या खंयच्या स्थितींतल्यान वयता हे आमी पळोवपाची गरज आसा. हो फेरी बोटीचो विषय ना, ती विषय सॉल्व जातलो. जर अशा पद्धतीचे फॉरेनर्स रावता आमकां डाऊट असा, 8 दिसां पहिली ते खंयच्या तरी दुसऱ्या स्टेटींतल्यान आयल्या, लोकांनी इन्फॉर्म करचे, आम्ही त्यांना होम क्वारंटाईन करता. कळ्ळें म्हाका, शेजाऱ्यांनी इन्फॉर्म करचे. फॉरेनर्स जे घरांनी रावतात आणि जर ते कर्नाटक, बाकी महाराष्ट्र हांगातल्यान जर भोवून 8 दिसां पहिली आयल्या, शेजाऱ्यांक खबर असत जाल्यार त्यांच्यांनी इन्फॉर्म करचे. आम्ही त्या फॉरेनर्सांकूय होम क्वारंटाईन करून दवरता. शेवटी कशें आसा, आमकां तो थंय बेजिकली थंय रावता, कितल्या दिसा पयली भायर गेले आमकां खबर ना, किंवा गव्हर्नमेंटान रँडम चेक केले जाल्यार कळचे ना. खंय आम्ही जो जो आता जेका होमलेस जाल्लो आसा त्यांची अंडर डिझास्टर मॅनेजमेंट आम्ही होमलेस जाला त्यांची प्रोविजन वेळच्या वेळी करीत आसा. आमचे दोन्ही कलेक्टर जे आसा या वेगवेगळ्या येतात त्या सोल्युशन त्यांचेर काढीत आसा. आम्ही शेल्टर होम जे आसा, आयडेंटिफाईड शेल्टर होम इन बोथ द डिस्ट्रिक्ट, त्यांना थंयसर दवरपाचे प्रोविजन करतले. आम्ही जी गरज असा पण आमकां दिसता तितके ऑर्डर केले आसा ऑलरेडी. व्हेंटिलेटर जरी आसात, व्हेंटिलेटर तितके मेळपाक आम्ही 60+ आता ऑलरेडी ऑर्डर केले, आणि ऑलरेडी आम्ही सांगला अवेलेबिलिटी कितली आहे ती पळयान ते ऑर्डर करतले. सर, कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर गोवा गव्हर्नमेंटान सील केलेले आसा,
पण कर्नाटकात इन महाराष्ट्रात कोविड सस्पेक्ट असा पण आणि कोविड झालेले लोक असा आहे नंबर चढ झाला पण काल अशा काल आणि आज महाराष्ट्रा बॉर्डर क्रॉस करून खुपशे एमएच गाडयो गोयात येतात एमएच गाडी आम्ही अलाव करिना परत सांगता कोणाच्या जर लक्षात येत असत हांवें बॉर्डरीचेर सांगला एमएच एक सुद्धा गाडी अलाव करिना आम्ही फक्त आम्ही कॅटल फीड आणि मेडिसिन्स घेऊन येतात ती गाडी एक तर मेडिसिन घेऊन येतात त्या गाड्यांक फक्त अलाव कर म्हटलं कॅटल फीडच्यो गाडयो फक्त आम्ही सोड म्हटलेल्यो हाज्या व्यतिरिक्त गाडी सोडूंक ना आणि फूड ग्रेन्स घेऊन येवपी गाडी त्या पर्टिक्युलरली आज आमची ऑलरेडी चेक करपाची सिस्टीम बॉर्डरीचेरी रेडी जातली ओके सुमार 10 कशे पूर्वजी हायवेवरसून ओल्ड गोवा येताले ट्रक ऑलमोस्ट अराउंड 50 प्लस ट्रक्स असले भितर येयल्या काय भायर गेल्या फूड ग्रेन घेऊन येवपी येयले असत जाल्यार अलाव केले असतले सगळे फूड ग्रेन्सचे नाले ओल्ड कंटेनर्स बी नसले ना आम्ही ऑलरेडी आयच्यान तरी सगळ्यो गाडयो बंद जातल्यो ओके ओके थँक्यू फर्स्ट ऑर्डर कलेक्टर कर्फ्यू ऑर्डर कलेक्टर इश्यू करतले आज से गोवा में हमने अंडर द एपिडेमिक एक्ट 100% लॉकडाउन कर दिया आज रात 12 बजे से गोवा में 100% लॉकडाउन हो गए एपिडेमिक एक्ट की तरफ से हम कौन एक भी शॉप चालू नहीं रहेगा गवर्नमेंट विल प्ले खुद की सिस्टम की वजह से जो जो सप्लाई करना है गवर्नमेंट सप्लाई करने की सोच रहे दो दिन के अंदर सप्लाई चेन जो है वो सिस्टम हम मैनेज कर लेंगे और उसी के हिसाब से हम सब लोगों को जो नेसेसिटी जो है वो सप्लाई करेंगे ऑलमोस्ट वी आर जो कोविड हॉस्पिटल के बारे में जो इमरजेंसी के बारे में जो जो केयर लेना है वो सभी हम हमारे हेल्थ डिपार्टमेंट की पूरी टीम हम सभी तैयारी कर चुके हैं उसके बारे में सभी हमारी कोशिश है कि हम सभी तैयारी करेंगे जो कोई अभी 100% लॉकडाउन होने की वजह से गोवा में जो हैं वो बाकी लोगों को शेल्टर प्रोवाइड करना है वो कलेक्टर के अंतर्गत हम उन लोगों को शेल्टर भी प्रोवाइड कर रहे हैं अभी लोगों को मिल्क या नेसेसिटी जो है ग्रॉसरी वो सप्लाई करने की बात है हमने बोला है मिल्क सप्लाई जो मिल्क सप्लायर वो खुद जाके सप्लाई करेगा ऑलमोस्ट गोवा डेयरी वो सभी केयर लेके जो मिल्क सप्लाई करेगी ग्रॉसरी सप्लाई के बारे में कलेक्टर विल टेक द डिसीजन एंड अकॉर्डिंग टू दैट द गवर्नमेंट डिसीजन के हिसाब से हम ग्रॉसरी सप्लाई करेंगे अभी तक एक भी सस्पेक्टेड केस बोल के जो एडमिट थे गोवा में अभी तक 33 सैंपल्स हमने भेजे थे सभी सैंपल्स नेगेटिव आ गए ओनली द 3 सैंपल्स रिपोर्ट्स आर अवेटिंग बट हमें जो आज जानकारी मिली है वो जो ऑल 3 पेशेंट्स दे आर रिकवर्ड वेल उन्हें अच्छी रिकवरी हुई है डॉक्टर के कहने के हिसाब से वो भी केसेस नेगेटिव आ सकते हैं मोस्टली वो भी केसेस नेगेटिव आ जाएंगे आज तक एक भी केस कोविड 19 की पॉजिटिव नहीं है अच्छी बात है और वही मेंटेन रखने के लिए हम गोवा के लोगों को मेरी रिक्वेस्ट है कि हम 100% लॉकडाउन में पूरी तरह से सहकार्य करें हम ये सहकार्य करें तो हम 100% सेफ रह सकते हैं मैं गोवा महाराष्ट्र और कर्नाटक के बॉर्डर के ये मैसेज देना चाहता हूँ अभी लॉकडाउन किया हुआ है तो 100% आप ही की स्टेट में रहो जहाँ पे आप हैं वहीं रहो नॉट ओनली द मैं गोवा को विद इन द गोवा जो लोग हैं खुद के गांव में ही रहो गांव के बाहर भी मत आ जाओ खुद के घर के बाहर में भी मत आओ कोई समझो होम क्वारंटाइन है तो घर के बाहर आए तो चांसेस है बाकी लोगों को ट्रांसमिशन देने की इसलिए जो घर में है वो घर में रहना ही बेहतर है इससे कोविड-19 कोरोना वायरस का जो ट्रांसमिशन होना चाहिए वो नहीं होगा तो मेरी रिक्वेस्ट है मैं सभी गोवा के लोगों को रिक्वेस्ट करता हूँ घर में रहना इसके ऊपर उपाय है सभी घर में रहें